सर्वांच्या भारत दिनाच्या मनापासून शुभेच्छा। मी महेश कदम, मनसे विभाग अध्यक्ष ठाणे, आज आपणा समोर पुन्हा एका व्हिडिओ माध्यमातून महाराष्ट्र जनतेसमोर येत आहे। विषय तसा खूप नाजूक आहे, गंभीर आहे आणि चांगलाही आहे। आपल्या महाराष्ट्रातील बारामती तालुक्यातील एका छोट्याशा खेडेगावामध्ये माझा हा मित्र सूरज चव्हाण यांचा जन्म झाला। आज त्या खेडेगावामध्ये तो राहतो। स्वतः सूरज चव्हाणच्या बाबतीत तर अख्ख्या महाराष्ट्राला, संपूर्ण देशालाही माहिती असेल। टिकटॉक सुपरस्टार म्हणून त्याची आख्यायिका आहे। आज तो सगळ्या बाजूनी टिकटॉकचा स्टार म्हणून सगळ्यांना परिचित आहे। हा सूरज चव्हाण वय वर्ष 18, या 18 वर्षी तो कमीत कमी 4.5 ते 5 कोटी फॉलोअर्स त्याच्या स्वतःचे तयार त्याने स्वतःच्या हिमतीवर केलेले आहे। एक दैवी शक्ती किंवा त्या कुटुंब असल्या दैवी चमत्कार त्या सूरज चव्हाणच्या मागे असेल। आणि एक नैसर्गिक कला कशी असते ही गेले 6.5 महिने मी स्वतः त्याच्या टिकटॉक वरती सगळे व्हिडिओ बघून अनुभवली होती। आज 4 दिवसापूर्वी त्याच्यावरती हल्ला झाला असं कळलं, पण तो विषय त्यांच्या समाजामध्ये तिथल्या स्थानिक पदाधिकारीनी स्थानिक गावकऱ्यांनी मिटवलं। पण ह्या पुढे सूरजसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून आपला त्याच्या पाठीशी उभं राहायचं आहे। सूरज चव्हाण हा टिकटॉक सुपरस्टार असला तरी मनाच्या अंतकरणातून तो दुःखी आहे। हे खूप काळाची माहिती देणं खूप गरजेचं आहे की आई वडिलांचा पोरका हा माझा मित्र आणि 5 बहिणींच्या पाठीमागे नंतर जन्माला आलेला हा माझा मित्र हा खरोखर एका गरीब घराण्यामध्ये जन्माला आलेला आहे। काबाड कष्ट करून रोजचं कमवायचं आणि रोज खायचं या परिस्थितीतून आज त्याचे कुटुंब, त्याचे बहीण, त्याचे दाजी त्याला सांभाळत आहेत। आज त्याचे जिथे नातेवाईक आहेत नाना चव्हाण म्हणून, ज्यांनी आता सूरजची पुढची जबाबदारी घेतलेली आहे। मी आपणास या व्हिडिओ मार्फत आपणा महाराष्ट्राला विनंती करतो की आपल्या ह्या मित्राला टिकटॉक तर त्यांनी बंद केलंच आहे। टिकटॉक हा राष्ट्रासाठी बंद करणं ही काळाची गरज होती आणि त्यांनी तेव्हाच सांगितलं की राष्ट्रासाठी मी टिकटॉक बंद करतोय। मला राष्ट्रप्रेम खूप महत्वाचं आहे, पण पुढे याचं भवितव्य आपल्याला अंधारात न ठेवता ह्याला आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मराठी चित्रपट मध्ये कसं ह्याला पर्दापण मिळू शकतो याचा विचार करायचा आहे। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची मी लवकरच सूरजची मीटिंग एक भेट करून देणार आहे। साहेबांनी सदिच्छा भेट घेतल्यानंतर काही ते नक्की चमत्कार त्या आयुष्यामध्ये घडेल असा मी विश्वास ठेवतो। आणि संपूर्ण महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील तमाम आपल्या बंधू भगिनी मातांना मी विनंती करतो की आपल्या सूरजच्या पाठीशी ठाम उभे राहा। जे झालं 4 दिवसापूर्वी जे घडलं त्याचा निषेध तर केलेच आहे, पण तो विषयही मिटवलेला आहे। पुढे आपल्याला काहीतरी चांगल्या गोष्टी घडवायच्या आहेत आणि सूरजच्या पाठीशी ठाम उभं राहायचं आहे। आज नानांसारखी व्यक्ती त्या पाठीशी आहे, त्याचे मित्रमंडळी इथे आलेले आहेत, ते त्या पाठीशी आहेत। मी त्याच्यासाठी प्रयत्न करणारच आहे। तुम्ही स्वतः सांगा आणि प्रयत्न करा आणि आपल्या या गुल्ली भाईला, सूरज चव्हाणला महाराष्ट्राचा सुपरस्टार करा। एवढी मी आपला विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। टिकटॉक ने आपल्याला गोली गत धोकातली काय दिला तरी काय नाही। आपण देशा प्रेम करतो कसा गोली गत पॅटर्न ऐकलाय मला लोकांना।